हाय फ्रेंड्स, टुडे वी स्टार्ट मैथ पेपर फर्स्ट चैप्टर नंबर थर्ड, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा टॉपिक अपन 9, 10 and 11 स्टैंडर्ड मध्ये अभ्यासलेला आहे। तरी आपण त्याची बेसिक कन्सेप्ट विचारात घेऊया। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय? व्हॉट इज मीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन? सपोज आपण साइन थीटा घेऊया, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, अशा पद्धतीने आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेले आहेत। टोटल आपल्याला 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिले आहेत, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा अँड कॉट थीटा। अशा पद्धतीने आपल्याला 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेले आहेत। आपण पहिले विचारात घेऊया साइन थीटा। साइन हा जो काही पॉइंट दिला आहे, साइन, साइन म्हणजेच काय? फंक्शन। साइन म्हणजेच काय? फंक्शन। त्याच पद्धतीने आपल्याला कॉस दिला आहे, टॅन दिला आहे, सेक दिला आहे, कोसेक दिला आहे, कॉट दिला आहे, यांना आपण काय कन्सिडर करणार? फंक्शन। आणि त्याच्याजवळ जो काही पॉईंट दिला असतो, म्हणजे याला काय कन्सिडर करणार आपण? अँगल। हा काय आला? अँगल। साईन, साईन मीन्स फंक्शन आणि थीटा मीन्स अँगल। अँगल हा थीटाच असतो असं नाही, अँगल थीटाच्या ऐवजी अल्फा, बीटा, गॅमा, एल, एम, कॅपिटल लेटर्स ए, बी, सी, कुठलाही पॉईंट असू शकतो। याच्यामध्ये असं नाही की लेटर्स असतील असं नाही, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज घेऊ शकतो, 30 degree, 0 degree, 60 degree, अप टू 100, अशा पद्धतीने आपण व्हॅल्यूज घेऊ शकतो। फंक्शन आणि अँगल हे दोघी मिळून जो काही पॉइंट तयार होतो त्याला आपण म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन। आपण 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड आणि 11th स्टँडर्ड याच्यात बेसिक कन्सेप्ट बघितलाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा। 11th स्टँडर्डमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट विथ रिलेशन अँगल्स, कंपाऊंड अँगल्स, असे बरेच पॉईंट्स 11th स्टँडर्डमध्ये बघितलेले आहेत। आता 12th स्टँडर्डमध्ये त्याचा ॲडव्हान्स टॉपिककडे आपल्याला जायचं आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स। आता ॲडव्हान्स टॉपिक शिकण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट सांगतो, फंक्शन्स विथ अँगल। फंक्शन्स विथ अँगल, फंक्शन्स विथ अँगल म्हणजेच काय? फंक्शन्स विथ अँगल, फर्स्ट वन इज साइन थीटा, सेकंड दिला आहे कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा अँड कोसेक थीटा। अशा पद्धतीने आपल्याला 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स दिले आहेत। इथे आपण काय कन्सिडर केलं? फंक्शन्स विथ अँगल। हे दिलं आहे आपल्याला फंक्शन, हा दिला आहे आपल्याला अँगल, म्हणून आपण याला काय कन्सिडर करणार? फंक्शन्स विथ अँगल। अँगल घेताना थीटाच घ्यायला पाहिजे असं काही नाही, मी वरती तुम्हाला सांगितलंच, थीटाच्या ऐवजी आपण कुठलेही लेटर्स घेऊ शकतो किंवा कुठल्याही व्हॅल्यू ज्या दिल्या असेल त्या व्हॅल्यू आपण त्याच्यात कन्सिडर करू शकतो, हे लक्षात घ्या। फंक्शन्स विथ अँगलमध्ये त्याच्यावरून आपल्याला जो 12th स्टँडर्डमध्ये टॉपिक बघायचा आहे तो आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। पहिला टॉपिक काय शिकायचं आपल्याला? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन शिकण्याच्या अगोदर आपल्याला पहिले इक्वेशन माहीत असायला पाहिजे, जे तुमचे 9, 10, 11 स्टँडर्डमध्ये झालेलं आहे। इक्वेशन्स म्हणजे काय? इक्वेशन और इक्वेशन्स म्हणजे काय? इक्वेशन कशाला कन्सिडर करतो आपण? इक्वेशन्स म्हणजे आपण बघा अशा पद्धतीने शिकलोय, x + 5 = 7। इक्वेशन कोणाला म्हणायचं? व्हॉट इज बाय इक्वेशन? x + 5 = 7, 3x + 9 = 2, 9x + 2 = 0, x + y = 7, ax² + bx + c = 0, x² + 5x + 6 = 0, sin θ + 1 = 0, cos θ = 1/2। हे जे काही दिले आहेत हे सर्व काय? इक्वेशन्स दिले आहेत आपल्याला, हे लक्षात घ्या।
मग आपण यांना इक्वेशन का कन्सिडर करायचं हे तुमचं 9th 10th 11th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे, पण तरी आपण थोडे रिवाइज म्हणून त्याचे कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. ठीक आहे, मग याला इक्वेशन्स का कन्सिडर करायचं हे बघा, एक लक्षात घ्या. राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड जे काही व्हॅल्यू दिल्या असेल त्यांच्या दोघांच्या मध्ये जर इक्वल साईन दिलेलं असेल तर त्याला आपण इक्वेशन असे कन्सिडर करतो. आता याच्यात इक्वल साईन दिलंय, या इक्वेशनमध्ये इक्वल साईन दिलंय, या इक्वेशनमध्ये इक्वल साईन दिलंय, याला आपण काय म्हणतो, हे जे काही इक्वेशन्स आहेत ते वरचे, हे इक्वेशन्स जे वरचे इक्वेशन्स दिले आहेत यांना आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेही म्हणतो किंवा आपण इक्वेशन असेही म्हणतो. हे हा जो काही पहिला इक्वेशन दिला आपण याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असे कन्सिडर करणार. हा या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, हे काय आलं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, हे काय आलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. का की याच्यात एक्स आणि वाय दिला आहे, आपण एक्स वायला काय कन्सिडर करतोय, व्हेरिएबल. एक्स वाय काय दिलेत आपल्याला, व्हेरिएबल. हे दोघी काय दिलेत, व्हेरिएबल. याच्यामध्ये एकच व्हेरिएबल दिला होता, तो काय दिला होता, एक्स. मग फाय अँड सेव्हन, फाय अँड सेव्हन इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू, हे लक्षात घ्या. याच्यात एक्स व्हेरिएबल दिला आहे 392, हे काय दिलेत आपल्याला, कॉन्स्टंट व्हॅल्यू, हे लक्षात घ्या. त्याच पद्धतीने हे जे काही इक्वेशन दिलंय या इक्वेशनला आपण क्वाड्रेटिक इक्वेशन कन्सिडर करणार. का, व्हेरिएबलचा स्क्वेअर दिलेला आहे, व्हेरिएबलचा स्क्वेअर दिला आहे याच्यात, म्हणून आपण याला काय कन्सिडर करणार, क्वाड्रेटिक इक्वेशन. दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन, दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. हे दोघी काय आले, क्वाड्रेटिक इक्वेशन. इक्वेशन काय कन्सिडर केलं आपण यांना, इक्वेशन म्हणजे काय, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड दोघांच्या मध्ये इक्वल साईन दिलेलं असेल तर त्याला आपण इक्वेशन असे कन्सिडर करतो, हे लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणणार हे इक्वेशन आहेत का, साईन थीटा प्लस वन इज इक्वल टू झिरो, कॉस थीटा इज इक्वल टू हाफ, हे इक्वेशन आहेत का, हो दिस इज अ इक्वेशन. परंतु याच्यात यांच्यामध्ये काय दिलं आपल्याला, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन दिलं आहे दोघांमध्ये, म्हणून याला आपण ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन असे कन्सिडर करणार, हे लक्षात घ्या. मग इक्वेशन लक्षात आलं तुम्हाला, इक्वेशन म्हणजे काय, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईडला दिलेल्या व्हॅल्यूच्या मध्ये जर इक्वल साईन दिलेलं असेल तर त्याला इक्वेशन असे कन्सिडर करतो, हे लक्षात राहू द्या. मग काही विद्यार्थ्यांना काही शंका येते, समजा सर ग्रेटर दॅन असेल, लेस दॅन असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल, लेस दॅन इक्वल टू, अशा जर साईन आल्यात तर, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण अशा पद्धतीने नोट करूया, ते एक्झाम्पल 3x प्लस 1 ग्रेटर दॅन 2, एक्स प्लस 2 लेस दॅन 0, 9x प्लस 1 लेस दॅन इक्वल टू 3, 3x प्लस 9 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2x, अशा पद्धतीने जर इक्वेशन दिले असेल तर यांना आपण इन इक्वेशन कन्सिडर करतो, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने जर साईन दिले असेल तर आपण यांना काय कन्सिडर करणार, इन इक्वेशन. लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईडला जे काही पॉईंट दिले असतील त्यांच्यामध्ये जर ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू अशा पद्धतीने साईन येत असतील तर त्याला इन इक्वेशन कन्सिडर करायचं. आपण ते 11th स्टँडर्ड मध्ये बघितलेलं आहे इन इक्वेशन. ठीक आहे, आणि आपल्याला 12th स्टँडर्ड मध्ये बघायचे ते इन इक्वेशन वरून आपल्याला ग्राफिकल पॉईंट सॉल्व्ह करायचे, ते लक्षात घ्या. परंतु आपण पहिले इक्वेशनचा विचार करूया, आपल्याला इक्वेशन वरून ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन शिकायचं आहे, म्हणजे स्टडी करून घ्यायचं आहे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन इन 12th स्टँडर्ड मध्ये, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग आपण ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन कडे जाऊ. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय, आता ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन तुम्हाला इथे सांगितलं मी, साईन थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0, कॉस थीटा इज इक्वल टू हाफ, अशा पद्धतीने आपल्याला अनेक सम घेता येतील, अनेक एक्झाम्पल घेता येतील की ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीने नोट कर. समजा ही साईन थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0, कॉस थीटा इज इक्वल टू हाफ, या दोघांच्या मध्ये इक्वल साईन आहे का, हो आहे, म्हणजे हे काय आले, इक्वेशन्स आले. मग त्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन दिलाय का, हो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन दिलाय, साईन दिलाय, कॉस दिलाय, म्हणजेच काय आले ते, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. मग त्याची डेफिनेशन कशी करणार ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनची, अँड इक्वेशन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनची डेफिनेशन कशी कन्सिडर करणार आपण, कशी डिफाईन करणार, लक्ष द्या. An equation involving trigonometric function of variables is known as trigonometric equation. म्हणजे कशा पद्धतीने लिहिणार आपण ती डेफिनेशन बघूया. बघा इथे लक्ष द्या आता. An equation involving trigonometric function of variable. डेफिनेशन बघतोय आपण, हे लक्षात घ्या. Of variable is known as trigonometric equation. तीच डेफिनेशन नवीन पुस्तकात अशा पद्धतीने दिली आहे. An equation involving trigonometric function. Trigonometric function or functions is called as trigonometric equation. तीच डेफिनेशन आपल्याला शॉर्टकट अजून पुन्हा अशा पद्धतीने लिहिता येईल. बघा, an equation which include इन्क्लूडच्या जागेवर आपण हॅज घेऊ शकतो, कंटेन घेऊ शकतो, विच इन्क्लूड
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विच इंक्लूड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फंक्शन इन इट इज कॉल्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. टी म्हणजेच काय शॉर्टकट? टी म्हणजेच काय? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, हे लक्षात घ्या. ठीक आहे, शॉर्टकट टीला आपण काय कन्सिडर करणार? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये मी पहिले दोन सम घेतले, कुठल्या कुठल्या? साईन थीटा प्लस वन इज इक्वल टू झिरो, साईन थीटा प्लस वन इज इक्वल टू झिरो, याला आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असे म्हणणार. ठीक आहे, का की याच्यामध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलं आहे आणि मध्ये इक्वल साईन दिलंय, म्हणून आपण याला काय कन्सिडर करणार? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. दुसरं सम घेतलं तर आपण कॉस थीटा इज इक्वल टू हाफ, याला काय कन्सिडर करणार? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये असं काही नाही की फक्त इक्वल टूलाच सर्व व्हॅल्यू असायला पाहिजेत. राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईडला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि लेफ्ट हँड साईडला इक्वल टू साईन नंतर, म्हणजे लेफ्ट हँड साईडला व्हॅल्यूज, तरच त्याला आपलं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असं कन्सिडर करतात. असं काही नाही, आपण असंही घेऊया. लक्ष द्या आता, रूट थ्री इंटू कॉट थीटा प्लस वन इज इक्वल टू झिरो, दिस इज अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. टॅन थीटा इज इक्वल टू रूट थ्री, दिस इज अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. यांना आपण काय कन्सिडर करणार? हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलेले आहेत, आपण अशा या पद्धतीने याला कन्सिडर करणार. आता समजा आपल्याला टॅन थीटा इज इक्वल टू रूट थ्री दिला आहे. आता रूट थ्री दिलाय, आपल्याला ह्या व्हॅल्यू माहीत असतील, कारण की नाईन स्टँडर्ड, टेन्थ स्टँडर्ड आणि इलेव्हन स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहे, टेबलही शिकलेलो आहे. लक्षात राहू द्या, टेबलही आपल्याला माहिती आहे. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये आपण टेबल कशा पद्धतीने कन्सिडर करायचो किंवा टेबल कशा पद्धतीने माहीत करून घ्यायचो, लक्षात राहू द्या. टॅन थीटा इज इक्वल टू रूट थ्री दिलाय, म्हणजे टॅनमध्ये रूट थ्री केव्हा येतो? टॅन पाय बाय थ्री असेल तर. आता पाय बाय थ्री म्हणजे काय? इलेव्हन स्टँडर्डमध्ये तुमचं डिग्री इंटू रेडियन फॉर्म तुम्ही शिकले आहेत, डिग्रीवरनं रेडियन कसा तयार करायचा किंवा रेडियनवरनं डिग्री कशा पद्धतीने तयार करायचं, म्हणजे काय? कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन ऑर रेडियन इंटू डिग्री, अशा पद्धतीने. मग आता पाय बाय थ्री म्हणजे काय? ते पाय बाय थ्री म्हणजेच काय? आपण डिग्री फॉर्म शिकले असाल किंवा तुम्हाला माहीत असेल तर आपल्याला रेडियन फॉर्म विचारात घेता येईल. आणि एक लक्षात घ्या, इलेव्हन स्टँडर्डपर्यंत आपण डिग्री फॉर्मचा विचार करूया. आता ट्वेल्थ स्टँडर्डमध्ये आपण त्याच्या पुढचा टॉपिक म्हणजेच ॲडव्हान्स टॉपिक म्हणजे काय? रेडियंट फॉर्मचा विचार करूया, कारण की आपल्याला जेही सम सॉल्व करायचे त्याच्यात ते सर रेडियंट फॉर्ममध्ये सॉल्व करायचे, ते लक्षात घ्या. मग आता पाय बाय थ्री, बरेच मुलं गोंधळात पडतात. पाय बाय थ्री मीन्स 60 degrees, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय? आपण इथे टॅन पाय बाय थ्री घेतला किंवा टॅन 60 degrees घेतला, नो प्रॉब्लेम. मग याच्यामध्ये एक लक्षात घ्या, रूट थ्री केव्हा येतो? टॅनमध्ये पाय बाय थ्रीला, टॅन पाय बाय थ्रीला किंवा टॅन 60 degrees ऑर टॅन 60 degrees. म्हणजेच इथे आपण काय नोट करू शकतो? Therefore, tan theta is equal to root 3 is equal to tan pi by 3 or tan 60 degrees. म्हणजेच काय? tan इथे tan चा विचार. हा व्हेरिएबल काय दिला आपल्याला? थीटा. व्हेरिएबलची व्हॅल्यू काय आली मग? पाय बाय थ्री ऑर 60 degrees. म्हणजे आपण इथे काय लिहिणार? थीटा इज इक्वल टू पाय बाय थ्री ऑर 60 degrees, हे लक्षात घ्या. परंतु आपल्याला कशाचा विचार करायचा आहे? रेडियंटचा. पण थीटा इज इक्वल टू काय घेणार तिथे? पाय बाय थ्री, हे लक्षात घ्या. ह्या व्हॅल्यू फाईन करणे म्हणजे आपण काय? सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन याचा विचार करणे, सोल्युशन ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, हे लक्षात घ्या. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन फाईन करणे म्हणजे या पद्धतीने सॉल्व्ह करणे. याच्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? टेबलची. टेबल तुम्हाला माहीत असायला पाहिजे. टेबल तुम्ही नाईन्थ स्टँडर्ड, टेन्थ स्टँडर्ड आणि इलेव्हन स्टँडर्डमध्ये बघितला आहे. परंतु त्या टेबलच्या बाहेर यायचं, पुढे यायचं आपल्याला. टेबलच्या पुढे म्हणजे काय? जे डिग्री फॉर्ममध्ये दिलेले असतील अँगल्स, ते आपल्याला आता कशामध्ये विचारात घ्यायचे? रेडियंट फॉर्ममध्ये, लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी आपल्याला वन रेडियंटची व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे. वन रेडियन इज अ 180 degrees अपॉन पाय, किंवा आपण तिथे काय लिहायचो इलेव्हन स्टँडर्डमध्ये? टू राईट अँगल अपॉन पाय. आपण कशाची व्हॅल्यू घ्यायचो ती? रेडियंटची डेफिनेशनमध्ये वन रेडियनची. म्हणजे आपण काय नोट करायचं होते? टू राईट अँगल अपॉन पाय, म्हणजेच काय? वन रेडियन. मग या वन रेडियन म्हणजे रेडियनवरनं आपण सर्व अँगल्स फाइंड आउट करायचं, हे लक्षात घ्या. म्हणजे रेडियनच्या डेफिनेशनवरनं आपल्याला डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री, हे आपल्याला सॉल्व्ह करता येत होतं, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय? आपण तिथे काय नोट करत होतो? रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय? रेडियन अँड डिग्रीचं रिलेशन दाखवायचं होतं आपल्याला त्याच्यात. इलेव्हन स्टँडर्डमध्ये आपण बघितलेले हे पॉईंट्स जर तुम्हाला लक्षात नसतील तर मी पुन्हा इथे शिकवणार आहे. परंतु आपण पहिले कशाचा विचार करूया? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, नंतर सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणतात त्याचा विचार करूया आपण. सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू फाईन करतो, ज्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू फाईन करतो. आता व्हेरिएबलची व्हॅल्यू काय आली? थीटा इज इक्वल टू पाय
3 म्हणजे याला काय म्हणणार आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हे लक्षात घ्या. मग त्याची शॉर्टकट डेफिनेशन करायची म्हटली तर कशी करणार आपण व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड अ सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हे लक्षात घ्या. डेफिनेशन लक्षात आली काय लक्षात ठेवायची अ व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हे लक्षात घ्या. आलं लक्षात. म्हणजेच काय ज्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल फाइंड आउट केला जातो म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवता येते त्याला सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असे म्हणतो हे लक्षात घ्या. मग त्याची डेफिनेशन आपल्याला दोन पद्धतीने बघता येते. म्हणजे कशा पद्धतीने बघा दोन पद्धतीने म्हणजे काय एक जुन्या पुस्तकात दिले आणि हे नवीन पुस्तकात ही डेफिनेशन दिले. म्हणजे कशा पद्धतीने बघा सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बघा कशा पद्धतीने लिहिणार आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची डेफिनेशन अ सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन ही जुन्या पुस्तकात दिलेली होती आणि आता नवीन पुस्तकामध्ये तशाच पद्धतीने डेफिनेशन आहे फक्त नॉर्मली चेंज आहे. पण मुलं गोंधळात पडतात की नाही ही डेफिनेशन अशा पद्धतीने काही प्रॉब्लेम नाही अशी लिहिली तरी चालेल अशा पद्धतीने लिहिली तरी चालेल नो प्रॉब्लेम. अ व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हे लक्षात घ्या. म्हणजे डेफिनेशन अशी लिहिली किंवा अशी लिहिली किंवा अशी लिहिली आपण शॉर्टकट व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड अ सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अशा पद्धतीने आपण डेफिनेशन लिहिणार हे लक्षात घ्या. व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हे लक्षात घ्या. मग आता आपण त्याच्यात एक सम बघितलं टॅन थीटा इज इक्वल टू रूट 3. आपण समजा साईनचं एखादं एक्झाम्पल घेऊया सोल्युशन कसं फाईन करणार तर साईन थीटा इज इक्वल टू आपण नोट करूया साईन थीटा इज इक्वल टू 1/2 अशा पद्धतीने क्वेश्चन दिला आहे. हाच क्वेश्चन तुम्हाला अशाही पद्धतीने दिला जाऊ शकतो 2 sin θ - 1 = 0 म्हणजेच काय याच्यावरून आपण हा सम अशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो. म्हणजेच काय लिहिणार बघा साईन थीटा इज इक्वल टू काय आला हाफ. साईनमध्ये हाफ केव्हा असतो त्याच्यासाठी आपल्याला टेबल माहीत असायला पाहिजे. आता टेबल तुम्ही शिकलेले आहेत का नाहीत मला माहीत नाही. टेबल कशा पद्धतीने तुम्ही पाहिलेलं आहे किंवा समजून घेतलेलं आहे ते मला माहीत नाही म्हणून आपण पहिले टेबलकडे जाऊया. टेबल कशा पद्धतीने दिला आहे आपण साईन थीटा इज इक्वल टू हाफ टेबलमध्ये केव्हा दिलेला असतो त्याचा विचार करूया. हे बघा लक्ष द्या सर्वांना जर टेबल माहिती नसेल तर शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो. आपण काय घेतो 0°, 30°, 45°, 60°, and 90°. आता आपण 9 स्टँडर्डमध्ये काय बघितलं 0, 30, 45°, 60°, 90°. आता आपल्याला याच्या पुढे अप टू एन्थ नंबर ऑफ टाइम्सपर्यंत बघायचे ते पॉईंट्स. फक्त आपण याचा विचार करूया टेबल पहिले सुरुवातीला तयार कसा करतात म्हणजेच टेबल कशा पद्धतीने तयार केला जातो त्याचा विचार करूया. आपण इथे तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच जनरली आपण साईन थीटा म्हणजे अँगल थीटा कन्सिडर करतो म्हणजे थीटाच्या ऐवजी आपण ह्या व्हॅल्यूज घेऊ शकतो 0°, 30°, 45°, 60°, 90°. हे लक्षात घ्या म्हणजेच काय थीटाच घ्यायला पाहिजे असं काही नाही. एक लक्षात घ्या थीटाच्या जागेवर अल्फा येऊ शकतो बीटा येऊ शकतो गॅमा येऊ शकतो ऑर साईन 0, sin 30, sin 45, sin 60, sin 90 अशा पद्धतीने घेऊ शकतो. टेबल शॉर्टकट कसा तयार करतात हे तुम्ही बेसिक्स कन्सेप्ट शिकलेले आहेत पण तरी मी रिपीट करतो. जनरली सर्वांना साईन थीटा आणि कॉस थीटा हे फाइंड आउट करता आलं पाहिजे. म्हणजे काय साईन 0, sin 30, sin 45, sin 60, sin 90 त्याच पद्धतीने कॉस 0, cos 30, cos 45, cos 60, and cos 90 हे पॉईंट्स तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. म्हणजे सॉल्व्ह कसे करणार शॉर्टकट लक्ष द्या पहिले काय लिहायचं 0, 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. याच व्हॅल्यूना सर्व व्हॅल्यूना डिवायडेड बाय 4 करायचं हे लक्षात घ्या. शॉर्टकट लक्षात ठेवण्याची पद्धत 4 डिवायडेड बाय केला की यांना रूट करून घ्यायचे सर्व रूटमध्ये 4 गेट कॅन्सल जे कॅन्सल करता येत असेल ते कॅन्सल करायचे 2 अंदर 2, 2 टू द 4
इथे काय मिळालं 1/2, इथे कॅन्सल करता येईल का नाही, इथे कॅन्सल करता येईल का, हो इथे 1 1 घेत, इथे 0/4, 0/4 रूट 0/4 इज अ 0, 1/√1/4. आता √1 ची व्हॅल्यू काय घेतो आपण 1, √4 ची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो, जनरली आपण 2 कन्सिडर करतो टेबलमध्ये. ऍक्च्युली आपण व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर प्लस मायनस 2 ही नोट करतो, परंतु इथे टेबलमध्ये काय विचारात घ्यायचा, 2 विचारात घ्यायचा, एक लक्षात घ्या. म्हणजे इथे काय झालं, √1/√4 इज अ 1/2, इथे 1/√1/√2 इज अ 1/√2, इथे √3/√4 इज अ 1/√3/2, इथे 1/1 इज अ 1, 1/1 इज अ 1, √1/1 इज अ 1, √1 इज अ 1. मग ह्या आलेल्या व्हॅल्यू आपण कुठे नोट करायच्या, साईनमध्ये, 0, 1/2, 1/√2, √3/2 अँड 1. आणि हेच उलट लिहित जायचं याच्यात, इथे 1, इथे √3/2, 1/√2, 1/2 अँड 0. याच्यावरून आपल्याला साईन आणि कॉस मिळाला की मग त्याच्यावरून आपल्याला पुढचे सर्व ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सॉल्व्ह करता येतात, हे लक्षात घ्या. परंतु त्याचं रिलेशन असं माहीत असायला पाहिजे की रिलेशन, रेसिप्रोकल्स, कंपाऊंड अँगल्स मी ते पुढे पाहूया. फक्त आपण तात्पुरत्या स्वरूपात साईन थीटा इज इक्वल टू हाफ ही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी इतका टॉपिक आपण विचारात घेऊया. आता बघा मग साईन थीटा इज इक्वल टू काय आला, हाफ. मग साईनमध्ये हाफ कुठे दिसतोय आपल्याला, इथे. इथे काय दिलं आपल्याला, 30 डिग्री. अँगल काय दिला आहे, 30. मग इथे नोट करताना आपण काय घेणार, साईन 30. मग कशाचा आन्सर मिळालं आहे, साईन थीटाचा. साईन साईन गेट कॅन्सल, इथे काय मिळेल, थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. आपल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली, 30 डिग्री, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, साईन दिलेला असेल, कॉस दिला असेल, टॅन दिला असेल, अशा पद्धतीने कुठलाही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन तुम्हाला जर दिला असेल तर तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला टेबल माहीत असायला पाहिजे, हे एक लक्षात घ्या. ह्या बेसिक कन्सेप्ट आपण पुढे विचारात घेऊया. पहिले आपण सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचा विचार करू. इक्वेशन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची पद्धत अशा पद्धतीने आहे, हे एक लक्षात घ्या. म्हणजेच काय, टेबल माहीत असेल तर तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन सॉल्व्ह करता येतील, अदरवाईज तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन सॉल्व्ह करता येणार नाही. परंतु मी तुम्हाला मागे सांगितलं, काय सांगितलं, आपल्याला डिग्री फॉर्मच्या ऐवजी आता रॅडियन फॉर्मचा विचार करायचा आहे. म्हणून 30 डिग्री म्हणजे किती रॅडियन, 5/6, हे लक्षात घ्या. थीटा इज इक्वल टू 5/6 रॅडियन, किंवा आपण अशाही पद्धतीने लिहिला किंवा असंही लिहिलं तरी चालेल, 5 रॅडियन/6, नो प्रॉब्लेम. पण आपण जनरली काय लिहितो, थीटा इज इक्वल टू 5/6, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 5/6, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, कुठलंही ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजेच काय, त्याचा व्हेरिएबल सॉल्व्ह करणे. व्हेरिएबल म्हणजेच काय, थीटा सॉल्व्ह करणे, हे लक्षात घ्या. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणजेच काय, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं जर सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला थीटाची व्हॅल्यू त्याच्यात फाइंड आउट करायची, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला डेफिनेशन पहिले लक्षात राहू द्यावे लागेल, नंतर मग टेबल. हे टेबल तर तुमचा माहितच आहे, तुम्हाला तुम्ही 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड 11th स्टँडर्डमध्ये टेबलचा विचार केलेलाच आहे, हे लक्षात घ्या. मग आता ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन हे दोन टाईप्समध्ये सॉल्व्ह केलं जातं. आता दोन टाईप्स म्हणजे कुठले कुठले, पहिला टॉपिक दिला आहे तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन, दुसरा टॉपिक दिला आहे तुम्हाला जनरल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन अँड जनरल सोल्युशन म्हणजे काय, एक लक्षात घ्या. आपण कशाचा विचार करतो आता, सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. आता सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगितल्या मी. बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन दिलं असेल त्याच्यामध्ये जो व्हेरिएबल दिला असेल व्हेरिएबलची व्हॅल्यू फाईंड करणे म्हणजेच ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन सॉल्व्ह करणे, हे एक लक्षात घ्या. मग याच्यामध्ये सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड्स आहेत, म्हणजेच दोन पद्धत दिली आहेत आपल्याला त्यांनी. कुठली कुठली, प्रिन्सिपल पहिले दिले, प्रिन्सिपल सोल्युशन पहिली पद्धत, आणि दुसरी दिले जनरल सोल्युशन, दुसरी दिले जनरल सोल्युशन, हे लक्षात घ्या. पहिले दिले प्रिन्सिपल सोल्युशन, दुसरे दिले जनरल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन म्हणजे काय ते आपल्याला माहीत असायला पाहिजे, त्यांच्या डेफिनेशन्स माहीत असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशनची रेंज एक लक्षात ठेवा आता. प्रिन्सिपल सोल्युशनची रेंज 0 < θ < 2π म्हणजेच काय, 0 ते 360 पर्यंत आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन कन्सिडर करता येतात. म्हणजे काय, 2π म्हणजेच काय, 360 डिग्री, हे लक्षात घ्या. हे डिग्री फॉर्म, हे रेडियन फॉर्म, मी तुम्हाला अगोदरच बोललो डिग्री फॉर्म रेडियन फॉर्म, तो बेसिक टॉपिक याच्यानंतर घेतो मी. पहिले तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशनच्या कन्सेप्ट समजून सांगतो, एक लक्षात घ्या. 0 < θ < 2π, 2π म्हणजेच काय, 360 डिग्री.
हे बघा, ज्याचा ज्या समचा आंसर म्हणजे ज्या सम मध्ये थीटाचा आंसर एक लक्षात घ्या, जर थीटा दिला असेल तर तिथे थीटा व्हेरिएबलच्या ऐवजी एक्स दिला असेल, अल्फा दिला असेल, बीटा दिला असेल, गॅमा दिला असेल, एल दिला असेल, एम दिला असेल, अप टू सो ऑन, म्हणजे कुठलाही व्हेरिएबल दिला असेल लक्षात घ्या अँगल फॉर्म मध्ये, मग आपण त्याची व्हॅल्यू जर 0 किंवा 360 पेक्षा कमी म्हणजेच काय 2π पर्यंत जर त्याची व्हॅल्यू दिली असेल तर त्याला प्रिन्सिपल सोल्युशन असे म्हणतात. आणि जनरल सोल्युशन मध्ये काय, जनरल सोल्युशन मध्ये 0 पासून अप टू सो ऑन म्हणजेच काय एंथ नंबर ऑफ टाइम्स पर्यंत जी काही व्हॅल्यू दिली असेल त्याला आपण एक लक्षात घ्या, त्याला आपण काय कन्सिडर करणार म्हणजेच काय एन नंबर ऑफ टाइम्स म्हणजे काय एन बिलॉंग्स टू झेड म्हणजे सेट ऑफ इंटीजर्स, म्हणजे एनची व्हॅल्यू सेट ऑफ इंटीजर्स म्हणजे काय कुठलाही नंबर दिला असेल तर आपण त्याला जनरल सोल्युशन असे म्हणतो. जनरल सोल्युशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 6 फॉर्म्युले दिलेले आहेत, आपण त्या पद्धतीने जनरल फॉर्म्युले सॉल्व्ह करणार. परंतु प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला अलाइड अँगलचा यूज करावा लागेल हे लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी अलाइड अँगल माहीत असायला पाहिजे तुम्हाला, बेसिक कन्सेप्ट जे आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितले अलाइड अँगल, मग अलाइड अँगल तुम्हाला माहीत असतील किंवा बेसिक कन्सेप्ट माहीत असतील ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा रिलेशन माहीत असेल किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे रेसिप्रोकल्स माहिती असतील, टेबल माहिती असेल, अलाइड अँगल माहिती असतील, कंपाऊंड अँगल माहित असतील, तर आपल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चे सोल्युशन फाइंड करता येतील लक्षात घ्या. सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हे लक्षात घ्या, ठीक आहे. मग आपण प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशनचा विचार करूया. प्रिन्सिपल सोल्युशन कशाला म्हणतात हे लक्षात ठेवा. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय, द सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. लक्षात मी काय बोलतो डिफाईन, द सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ऑफ एन अननोन अँगल एक्स. इथे काय घेतलंय आपण थीटा, थीटाच्या ऐवजी आपण काय कन्सिडर करू शकतो एक्स, हे लक्षात घ्या. काय बोलतोय मी, लक्षात आलं का तुम्हाला, द सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ऑफ एन अननोन अँगल एक्स वेअर 0 लेस दॅन इक्वल टू, थीटाच्या ऐवजी काय घेणार आपण एक्स लेस दॅन 2π, म्हणजे स्ट्रिक्टली लेस दॅन 2π. मग 2π ची व्हॅल्यू काय घेतली आपण 360 डिग्री, लेस दॅन 2π आर कॉल्ड ॲज इट्स प्रिन्सिपल सोल्युशन. हे लक्षात घ्या, म्हणजे डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची, लक्षात आलं तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन कशाला म्हणतात, तर पुन्हा रिपीट करतो मी डेफिनेशन, लक्षात आहे, द सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन ऑफ एन अननोन अँगल एक्स वेअर 0 < x < 2π आर कॉल्ड ॲज इट्स प्रिन्सिपल सोल्युशन. हे लक्षात घ्या प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन. आपण हे ओल्ड पुस्तकात होती दिलेली आपल्याला, आता न्यू पुस्तकात आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन दिली आहे त्यांनी कशा पद्धतीने, अ सोल्युशन अल्फा, कशा पद्धतीने दिली बघा, अ सोल्युशन अल्फा ट्रिग्नॉमेट्रिक सोल्युशनची. आपण पुढे मी तुम्हाला लिहून देणार ही डेफिनेशन, पुन्हा सांगणार आहे जेव्हा आपण सम सॉल्व्ह करणार त्याच्या अगोदर आपण बेसिक कन्सेप्ट बघूया ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या. मी तरी तुम्हाला डेफिनेशन पहिले सांगून देतो, मग नंतर अजून पुन्हा सांगेल जेव्हा पुढे आपण सम सॉल्व्ह करणार तेव्हा. अ सोल्युशन अल्फा ऑफ अ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन ऑफ अ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन, इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन इफ 0 < अल्फा स्ट्रिक्टली लेस दॅन 2π. 2π ची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो पुन्हा 360 डिग्री. हे लक्षात घ्या, त्यांनी इथे काय घेतला अल्फा, आपण इथे काय घेतला होता एक्स ऑर थीटा, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय अँगल ते त्यांच्या पद्धतीने चेंज करून देऊ शकतात हे लक्षात ठेवा. लक्षात, मग आपण बेसिक कन्सेप्टकडे जाऊया. बेसिक कन्सेप्ट काय काय बघायचे आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्समध्ये, रेसिप्रोकल बघायचं आहे, रिलेशन बघायचं आहे, म्हणजेच कशा पद्धतीने बघा आता बेसिक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, रिलेशन, टेबल अँड अलाइड अँगल्स, हे लक्षात घ्या. मग आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स काय काय दिले तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट 11th स्टँडर्डमध्ये पुन्हा तुम्ही रिपीट केल्या होत्या, 11th स्टँडर्डमध्ये तुम्हाला माहिती आहे बेसिक कन्सेप्ट काय घ्यायचं आपण. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा रिपीट करतो, साईन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा अँड कोसेक थीटा, हे काय दिलेत आपल्याला बेसिक कन्सेप्ट, म्हणजे काय ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स दिलेत, हे लक्षात घ्या. याच्यावरून आपल्याला काय शिकायचं, अगोदर रिलेशन, रिलेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं रिलेशन कशा पद्धतीने नोट करणार बघा. पहिला पॉईंट आपण काय शिकायचो, साईन थीटा इज इक्वल टू 1/cosec थीटा, हे लक्षात घ्या. दुसरं,
त्याच्यावरनं जर आपल्याला तयार करायचं असेल तर इंटरचेंज करू शकतो आपण. काय घेणार इथे, कोसेक थीटा इज इक्वल टू काय नोट करणार इथे, 1/sin θ. हा झाला पहिला टॉपिक, म्हणजेच काय रिलेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये काय घेणार, साईन थीटा इज इक्वल टू 1/cosec θ कॉमा कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin θ. दुसरा पॉईंट, कॉस थीटा इज इक्वल टू 1/sec θ और सेक थीटा इज इक्वल टू काय घेणार, 1/cos θ, हे लक्षात घ्या. तिसरा पॉईंट, tan θ इज इक्वल टू 1/cot θ और cot θ इज इक्वल टू 1/tan θ. हे काय दिले आहेत आपल्याला, रिलेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. याच्यामध्ये टॅनचे अजून पुन्हा रिलेशन, टॅन आणि कॉटचे रिलेशन आपण या पद्धतीने दाखवू शकतो, काय, sin θ/cos θ और cot θ इज इक्वल टू cos θ/sin θ. आपण अशा पद्धतीने नोट करू शकतो, हे लक्षात घ्या, टॅन आणि कॉटचे रिलेशन्स लक्षात राहतात. म्हणजेच काय, ज्यांना हे रिलेशन्स माहिती असतील त्यांना पुढचे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन सॉल्व्ह करता येतील, हे लक्षात घ्या. मग ते प्रिन्सिपल सोल्युशनचे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन असतील, जनरल सोल्युशनचे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन असेल, हे रिलेशन्स माहीत असायला पाहिजे. ज्यांना ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन येत असेल त्यांना 12th स्टँडर्डमध्ये डेरिवेशन पहिलं चॅप्टर, ॲप्लिकेशन ऑफ डेरिवेशन म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह, इंटिग्रेशन, इंटिग्रेशनमध्ये इनडिफायनाईट इंटिग्रेशन, डिफायनाईट इंटिग्रेशन अँड ॲप्लिकेशन, अँड लास्ट टॉपिक म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, जनरली पेपर सेकंड हा पूर्ण म्हणजेच 80% तुमचा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवर डिपेंड आहे, एक लक्षात घ्या. ज्यांना ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन येत असेल त्यांनाच पेपर सेकंड व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील किंवा त्याच्यातले सम सॉल्व्ह करता येतील, हे लक्षात ठेवा, ठीक आहे.